कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पातूर तालुक्यातील अक्षय कुळकर्णी या कंत्राटदाराला देयक काढण्यासाठी शाखा अभियंता किशोर राऊत हे पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांना मिळाली. देशमुख यांनी अभियंत्याच्या कार्यालयात जात त्याला जाब विचारला. अभियंता किशोर राऊत यांनी आधी पैसे द्या, नंतरच देयक काढतो असं म्हटल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यांसमोर अभियंता लाच मागत असल्याचं पाहून नितीन देशमुख यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी अभियंताला त्याच्याच कार्यालयात चांगलाच चोप दिला. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी शाखा अभियंता राऊत, उपअभियंता साकळकर यांची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अभियंता राऊत यांनी पैसे मागितल्याचे पुरावे देण्यास सांगितले आहे. अभियंत्यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे. या प्रकरणात परस्परांनी एकमेकांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी दोघांच्या तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत.